52 वर्ष तुम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून पवार कुटुंबियांना सत्ता दिली, त्या पवार कुटुंबियांचं घराणेशाहीचं राजकारण विचारानं उद्ध्वस्त करण्यासाठी महाराष्ट्राचे कर्तबगार लाडके युवा निष्कलंक चारित्र्य संपन्न आणि रात्रंदिवस महाराष्ट्रासाठी काम करणारे मुख्यमंत्री जे गॉड गिफ्ट महाराष्ट्राला मिळालेले आहे त्यादरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावरती सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि तुम्ही सर्वजण पवारांच्या कुठल्याही दबावाला न घाबरता न भीता या माळेगावच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी आणि युवक मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि बारामती मतदारसंघामध्ये आदरणीय साहेब तुम्ही मला 1 तारखेला घोषणा केली आणि त्याच दिवशी मी दप्तर घेऊन या बारामतीमध्ये येऊन राहिलोय. तुम्ही घोषणा केल्यानंतर माझ्या मनामध्ये मुंबईतनं इकडे येताना अनेक प्रश्न होते की बारामतीच्या विषयी पेपरमधून वाचलं होतं, चॅनेलवरती पाहिलं होतं, अनेकांच्या भाषणामधून मी ऐकलं होतं की बारामतीचं हाँगकाँग झालंय, सिंगापूर झालंय, मलेशिया झालंय, बारामतीचा एक विकास मॉडेल झालाय. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो ही सगळी बोगसगिरी महाराष्ट्राला ढाकून द्या. या बारामती शहरामध्ये आणि बारामती ग्रामीण मध्ये मी फिरलो, 117 गावामध्ये आम्ही गाव दौरा आयोजित केला आणि ज्यावेळी आम्ही पहिल्या दिवशी सुपे भागामध्ये गेलो आणि आम्हाला वाटलं तर तिथे गेल्यानंतर आम्हाला कोण भेटणार नाही, कारण इथं राष्ट्रवादीचा बाले किल्ला संबोधला जातोय. बाले किल्ला म्हणजे काय, जिथं बाल सुद्धा जात नाही एवढी सुद्धा फट नसते त्याला बाले किल्ला म्हणतात. अरे हा गोपीचंद पडळकर आणि आज मुख्यमंत्री सगळ्या बारामती मतदारसंघामध्ये फिरतात तर बुरुज सगळा आता ढासळलेला आहे. गावागावात गेल्यानंतर तिथल्या महिला आम्हाला भेटल्या, बरोबर ना, मी रात्रंदिवस फिरतो या मतदारसंघामध्ये. भय मुक्त बारामती विधानसभा मतदारसंघ करण्याचं मुख्यमंत्री साहेबांचं धोरण आहे आणि ते धोरण आता आम्ही यशस्वी करत आणलेलं आहे. मित्रांनो, तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा महिला भेटल्या आणि म्हणल्या आम्हाला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, जनावराला चारा नाही, आमच्या गावामध्ये पाण्याची योजना नाही. मी त्या पवार कुटुंबियांना आवाहन करतो, 52 वर्ष या लोकांनी तुम्हाला सत्ता दिलेली असताना सुद्धा तुम्ही बारामतीत त्या लोकांना पिण्याचं पाणी देऊ शकत नाही आणि तुम्ही राज्यभर फिरताय, राज्यभर सभा घेताय की आम्हाला विकास करायचाय. विकास करायचा, अरे कुणाचा विकास करायचाय, विकास कुणाचा झाला? हे एक पान आहे, एक पान, या पानावरती अजितदादांचे कारनामे आहेत. एकाच पानावरती या महाराष्ट्रातले सहकारी साखर कारखाने 13 कारखाने अजितदादा त्यांचे सहकारी मित्र यांनी घेतलेले आहेत. 389 कोटीला 4000 कोटीचे कारखाने यांनी घशात घातलेले आहेत आणि ईडीची नोटीस आल्यानंतर ते म्हणतात की 25000 कोटीचा घोटाळा कसा झाला. अरे एकट्यानं 4000 कोटी खाल्ले आणि मग 25000 कोटी काय खायला काय लागते. मागच्या पानावरती 45 कारखाने की सभासदांचे कारखाने, सभासदांच्या पैशावरती उभा राहिलेले कारखाने. अरे सभासदांनी स्वतःच्या बायकांची मंगळसूत्र घाण ठेवून या महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने काढण्यासाठी पैसे भरलेले आहेत आणि हे सगळे कारखाने तुम्ही हडप केलेले आहेत आणि परत तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रामध्ये विकासाचं राजकारण करायचंय, शेतकऱ्याचं राजकारण करायचंय. मी तुम्हा सगळ्या बारामतीकरांना विनंती करतोय, हे बारामतीचं इलेक्शन म्हणून तुम्ही बघू नका, हे अखंड महाराष्ट्राची निवडणूक म्हणून बारामतीच्या विधानसभेकडे तुम्ही बघा. कारण पवार कुटुंबियांना महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी 52 वर्ष सत्ता दिलेली आहे आणि त्या सगळ्या लोकांचा विश्वासघात करायचं काम या कुटुंबियाने केलं आहे. म्हणून घराणेशाहीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी लढते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गावागावामध्ये येतात, त्यांना एकच प्रश्न विचारा की राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा काय आहे, कोणता विचार आहे, कोणत्या विचारधारेवरती राष्ट्रवादी काँग्रेस काम करते. आणि भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. अटल बिहारी वाजपेयींचं ना घर ना दार ना प्रपंच ना बायका ना पोर, राष्ट्र हेच माझं कुटुंब आणि राष्ट्रातली जनता हेच माझ्या कुटुंबातले सदस्य म्हणून अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी काम केला. त्यांच्या नंतर या पार्टीचं नेतृत्व कोण करेल हे पार्टीतल्या नेतृत्वाला माहित नाही, कारण ही कार्यकर्त्याची पार्टी आहे. आणि आदरणीय शरदचंद्र पवारांना विचारा
की तुमच्या पार्टीचा वारस कोण आहे, या महाराष्ट्रातला गावगाड्यातला शेमडा पोरगा सुद्धा सांगेल की यांचा वारस सुप्रिया ताई आणि अजित दादा आहे, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार ही सगळी पिलावळ आहे. अरे तुमच्या घराण्यामध्ये आमदार खासदार किती वेळा तुम्ही करणार? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आपल्या घरामध्ये पोरं एवढी काम करतायत राष्ट्रवादीची काँग्रेसची, कधी आमदार होणार, कधी तिकीट मिळणार? आज भारतीय जनता पार्टीनं माझ्या सारख्या एका प्राथमिक शिक्षकाच्या पोराला बारामती विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं. हे त्या पार्टीत होऊ शकतं का? होऊ शकतं का त्या पार्टीमध्ये? अरे आपल्या घरामध्ये पोरगा जन्माला आलं तर त्याचा नावाचा कार्यक्रम ठेवला जातो, बारशाचा कार्यक्रम होतो का नाही तुमच्या घरी? होतो का? आपल्या सगळ्या आया बहिणी गोळा होतात आणि आपल्याला पाळण्यात टाकलं जातं आणि त्या अंगाई म्हणतात, साहेब कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाळ म्हणा, कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाळ म्हणा, आणि मग नाव ठेवतात. पण आदरणीय पवारांच्या घरात जर पोरगं जन्मला आणि तिथल्या आया बहिणी गोळा होतात आणि पवारांचं पोरगं पाळण्यात टाकतात, त्या कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाळ म्हणा म्हणत नाहीत, त्या काय म्हणतात? कुणी आमदार व्हा, कुणी खासदार व्हा, कुणी आमदार व्हा, कुणी खासदार व्हा, कुणी राज्यमंत्री व्हा, कुणी कॅबिनेट मंत्री व्हा, कुणी मुख्यमंत्री व्हा, कुणी उपमुख्यमंत्री व्हा. त्यातनं जर स्पर्धा राहिली तर रोहित पवारांसारखं जिल्हा परिषदचा सदस्य व्हा आणि तुम्ही आम्ही नुसत्या सत्रांच्या उचला. बरोबर का चुकीच आहे? अरे आज देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा आहे तरुण तरफदार मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालाय. आज तुम्ही त्यांच्या कामावरती बोला, त्यांच्या कामाच्या पद्धतीवरती बोला. निर्णय क्षमता असणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालाय आणि म्हणून मी बारामतीतल्या लोकांना आवाहन करतोय की तुम्ही हे जुने विचार बाजूला सारा. राज्य बदललंय, देश बदललाय, बारामती मतदारसंघातल्या लोकांनी आता बदलायला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहायला पाहिजे. आज त्या शिवस्वराज यात्रेपासून मी भाषण ऐकतोय, शिवस्वराज यात्रा गावागावा गेल्यानंतर लोक बोलतायत की हे सरकार जातीवादी आहे. अरे इथं रामोशी समाजाचे प्रतिनिधी आहेत. नरवीर राजा उमाजी नाईकांची जयंती सरकारनं साजरी करावी गेल्या 60 वर्षापासूनची मागणी होती, ते ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला जमलाय. आदरणीय साहेबांनी नरवीर राजा उमाजी नाईकांची जयंती सरकारच्या माध्यमातून साजरी केली. भिवडी तालुका पुरंदर पुणे जिल्हा पुणे येथे स्मारकाचं काम चालू आहे. 5 कोटी रुपयाचं तिथं स्मारकाचं काम चालू आहे आणि 8वीच्या वर्गामध्ये नरवीर राजा उमाजी नाईकांचा धडा आणला. अहिल्या देवींची जयंती सरकार साजरी करायला लागलंय. अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचं काम चालू आहे. सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव नायगाव तालुका सिरवळमध्ये खंडाळ्यामध्ये तिथं स्मारकाचं काम चालू आहे. जिजामातेच्या सिंदखेड राजामध्ये तिथं डेव्हलपमेंट चालू आहे. रायगडांचं संवर्धनाचं आणि महाराष्ट्रातले जेवढे किल्ले त्या संवर्धनाचं काम चालू आहे. कर्ज माफीची योजना सरकारने केली आणि ते गावगाड्यापर्यंत आलेले आहे. इतकं पारदर्शक सरकार काम करत आहे. मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, या बारामतीमध्ये 1,00,000% परिवर्तन होऊ शकतं. 6 महिन्यापूर्वी होऊ शकतं का नाही होऊ शकत? 6 महिन्यापूर्वी देशाचा युवराज जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधीचा पोरगा 6 महिन्यापूर्वी जर त्यांचा लोकसभेमध्ये अमेठीत पराभव होत असेल तर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांचा 1,00,000% पराभव होऊ शकतो आणि ती ताकद तुमच्यामध्ये आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करेन की तुम्हाला प्रचंड शक्ती मिळावी, महाराष्ट्रामध्ये फिरण्याची ऊर्जा मिळावी आणि या महाराष्ट्रामध्ये परत तुम्ही मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हाल आणि बारामती मतदारसंघामध्ये राहिलेला विकास फक्त आणि फक्त तुम्हीच कराल. दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांना पिण्याचं आणि शेतीचं पाणी, पिण्याच्या पाण्याची वेगळी योजना साहेब करावी. निराणी करा, हे नदीजोड प्रकल्प महाराष्ट्रातला पहिला असावा. कृष्णेचं वाहून जाणारं पाणी या निरा नदीमध्ये टाकावं आणि बागायत पट्ट्यामधल्या लोकांचं जे आवर्तन आहे ते आवर्तन फिक्स करावं. बारामती MIDC मध्ये प्रचंड दादागिरी चालू आहे. 6,000 मध्ये 12-12 तास ड्युटी करून घेतली जाते. त्या सगळ्या युवकांचा प्रश्न आहे, त्या प्रश्नावरती तुम्ही लक्ष केंद्रित करावं. वेळ कमी आहे, साहेबांना परत जायचं आहे, पण मी निश्चितपणे सांगतो तुम्ही साहेब मला एका विश्वासानं बारामती मध्ये पाठवलाय आणि ही बारामती भयमुक्त केल्याशिवाय मी राहणार नाही. बारामतीतला सामान्य कार्यकर्ता सुद्धा चौकामध्ये येऊन बोलेल की इथं काय आता मोगलाई लागलेली नाही, लोकशाहीच्या माध्यमातून इथं विकास होऊ शकतो, एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.